नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव स्वाती राजेंद्र कुमार पवार, शाळा अंथुर्णे। आज आपण इयत्ता 4 मधील मराठी विषयातील काळाचे प्रकार या घटकाचा अभ्यास करणार आहोत। याची अध्ययन निष्पत्ती आहे भाषेतील विविध बारकावे म्हणजे काळाविषयी सजग राहून लेखन करतात। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग चिल्ड्रन, कसे आहात सगळे? दररोज अभ्यास करताय ना? हो सर, तुम्ही दिलेला अभ्यास आम्ही रोज करतो। व्हेरी गुड, रोज असा छान छान अभ्यास करायचा। मुलांना आज आपण कार्यात्मक व्याकरण यामध्ये काळ हा घटक शिकणार आहोत। जान्हवी, तू मला आता वाक्य कशाला म्हणतात ते सांग बर। सर, अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य म्हणतात। अगदी बरोबर सांगितलं जान्हवी। अथर्व, आता तू मला क्रियापद कशाला म्हणतात ते सांग बर। सर, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात। मुलांना तुम्ही आता क्रियापद ओळखायला शिकलेले आहात। हो सर, आम्हाला आता क्रियापद ओळखता येते। सर, क्रियापद हे शक्यतो वाक्याच्या शेवटी येते। हो, बरोबर आहे, क्रियापद शक्यतो वाक्याच्या शेवटी येते। या क्रियापदावरूनच काळ कसे ओळखायचे हे आता आपण शिकणार आहोत। आता मी तुम्हाला 3 वाक्य सांगतो, ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि ह्या 3 वाक्यातील क्रियापदे ओळखून मला सांगा। सचिन चित्र काढतो। सचिनने चित्र काढले। सचिन चित्र काढले। ऐकलीत ना वाक्य? आता या वाक्यातील क्रियापदे तुम्ही मला सांगा। सर, या 3 वाक्यात काढतो, काढले, काढी ही 3 क्रियापदे आली आहेत। या 3 वाक्यातील क्रियापदात काढण्याची क्रिया आहे। क्रियापदावरून ती क्रिया कोणत्या वेळी घडली हे समजते। मुलांना क्रिया आत्ता घडते आहे तेव्हा क्रियापद वर्तमान काळी असते। सचिन चित्र काढतो, म्हणजे सचिनची चित्र काढण्याची क्रिया आत्ता चालू आहे, म्हणून या वाक्यामध्ये वर्तमान काळ आहे। हो सर, आम्हाला समजले। आता आम्ही अभ्यास करतो या वाक्यामध्ये आम्ही आत्ता अभ्यास करत आहे, म्हणून हे वाक्य वर्तमान काळी आहे। अगदी बरोबर। दादा क्रिकेट खेळतो, हे वाक्य सुद्धा वर्तमान काळी आहे की नाही सर? हो, या वाक्यात क्रिया आत्ता चालू आहे। दादा क्रिकेट खेळत आहे, हे वाक्य सुद्धा वर्तमान काळी आहे। बाबा पेपर वाचतात, त्या वाक्यामध्ये सुद्धा वर्तमान काळ आहे। हो, बरोबर आहे, बाबा आत्ता पेपर वाचत आहे, म्हणजे वाचण्याची क्रिया आत्ता चालू आहे, म्हणून हे वाक्य सुद्धा वर्तमान काळी आहे। मुलांना तुम्हाला आता वर्तमान काळ ओळखायला यायला लागला। आता आपण दुसरा प्रकार शिकूयात। दुसऱ्या प्रकाराचं नाव आहे भूतकाळ। मुलांना सचिनने चित्र काढले, म्हणजे सचिनचं चित्र काढून पूर्ण झालेलं आहे। क्रिया पूर्वी घडलेली आहे। क्रिया पूर्वी घडली तेव्हा क्रियापद भूतकाळी असते। नदीला पूर आला होता, तर या वाक्यात सुद्धा भूतकाळ आहे की नाही? हो, बरोबर, नदीला पूर येऊन गेलेला आहे। पूर्वी पूर आला होता, म्हणजे क्रिया पूर्वी घडलेली आहे, म्हणून हे वाक्य सुद्धा भूतकाळी आहे। सूर्य पश्चिमेला मावळला, तर हे वाक्य सुद्धा भूतकाळी आहे की नाही? हो, बरोबर, सूर्य मावळला, म्हणजे सूर्य मावळण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे। क्रिया पूर्वी घडलेली आहे, म्हणून हे वाक्य सुद्धा भूतकाळी आहे। लीलाने बर्फाचा गोळा खाल्ला, हे वाक्य सुद्धा सर भूतकाळी आहे की नाही? हो, बरोबर ओळखलंस। लीलाचा बर्फाचा गोळा खाऊन झालेला आहे, म्हणजे क्रिया पूर्ण घडून गेलेली आहे, म्हणून हे वाक्य सुद्धा भूतकाळी आहे। मुलांनो, आता आपण तिसरा काळ म्हणजे भविष्यकाळ याचा अधिक अभ्यास करूया। मगाशी आपण वाक्य बघितलं होतं, सचिन चित्र काढील, म्हणजे सचिननं अजून चित्र काढलेलं नाही, तो पुढं काढणार आहे, क्रिया पुढं घडणार आहे, म्हणून सचिन चित्र काढील हे वाक्य भविष्यकाळी आहे। मी सहलीला जाईल, हे वाक्य सुद्धा भविष्यकाळी आहे की नाही? हो जान्हवी,
तू सहलीला पुढे कधीतरी जाणार आहे, अजून गेलेली नाही, म्हणजे ही घटना भविष्यात घडणारी आहे, पुढे घडणारी आहे, म्हणून हे वाक्य भविष्यकाळी आहे। अथर्व, आता तू मला एक वाक्य सांग बरं। माझा पहिला नंबर येईल। व्हेरी गुड, म्हणजे तुझा कधीतरी पुढे पहिला नंबर येणार आहे, म्हणून हे वाक्य भविष्यकाळी आहे। अगदी योग्य वाक्य सांगितलं। आता अमृता, तू एक वाक्य सांग बरं। कोरोना लवकर निघून जाईल। व्हेरी गुड अमृता, छान वाक्य सांगितलंस आणि बरोबर सांगितलंस। आपण सगळे याचीच तर वाट पाहतोय। आपल्याला कोरोना नको आहे, आपल्या देशातून या जगातून हा कोरोना लवकर निघून जावा, असे आपल्या सगळ्यांना वाटते की नाही। तू अगदी योग्य आणि छान वाक्य सांगितलंस। मुलांनो, आता तुम्हाला काळाचे तीन प्रकार चांगले समजले। प्रत्येकाने ही तीन नावं मला आता सांगायची आहेत। सर, काळाचे तीन प्रकार आहेत, एक वर्तमान काळ, दोन भूतकाळ आणि तीन भविष्य काळ। व्हेरी गुड जान्हवी। सर, आता मी सांगते, काळाचे तीन प्रकार आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ। व्हेरी गुड अमृता। आता अथर्व, तू सांग बरं। वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ हे तीन काळाचे प्रकार आहेत। छान मुलांनो, आता मी तुम्हाला स्वाध्याय सांगणार आहे। तुम्ही आता घरी गेल्यावर वहीमध्ये या तीनही काळांची पाच पाच वाक्य सुंदर हस्ताक्षरात लिहा। म्हणजे वर्तमान काळाची पाच वाक्य, भूतकाळाची पाच वाक्य आणि भविष्य काळाची पाच वाक्य, अशी एकूण 15 वाक्य लिहा। ती 15 वाक्य तुमच्या आई बाबांना नक्की दाखवा, त्यांच्याकडून तपासून घ्या। स्वाध्याय मुलांनो, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ, प्रत्येक काळाची पाच पाच अशी एकूण 15 वाक्य लिहा। ती वाक्य तुमच्या आई बाबांना दाखवा आणि हो, तुमच्या वर्ग शिक्षकांना अवश्य पाठवा। धन्यवाद।